ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेश आणि मार्गदर्शनानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी बनावट देशी मद्याच्या कारखान्यावर कारवाई करून करोडो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्या या कारवाईचे कौतुक केलं जात आहे. सायखेडा पोलीस ठाण्या हद्दीत चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरित्या बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याबाबतची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्याप्रमाणे ग्रामीण पोलीस पथकाने चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्सवर दिनांक 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी निफाड येथे राहणारा इसम संजय मल्हारी दाते हा मिळून आला असून त्याचे कब्जात बनावट देशी दारूचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स, अंदाजे 10000 ते 15000 देशी दारू रिकाम्या बाटल्या, स्पिरिट अंदाजे 20000 लिटर, 200 लिटरचे 90 ते 100 बॅरेल रिकामे बॉक्स, अंदाजे 5000 ते 10000 देशी दारू बनवण्याचे साहित्य, पाण्याच्या टाक्या 5 व 1 ट्रक असा एकूण अंदाजे 1 करोड रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर एकूण 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर यात आणखी काही जणांच्या पोलीस मार्गावर आहेत. सदर देशी दारू कारखाना अंबादास विठोबा खराद यांच्या मालकीचे उदयराजे लॉन्समध्ये सुरू होता. त्यामुळे करोडो रुपयांचा बनावट देशी दारू बनवण्याच्या कारखान्यावर केलेल्या कारवाईचं पोलीस अधीक्षक सचिन पाटील व नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यामध्ये आपल्याला जी प्राप्त गुप्त बातमीदारांकडून माहिती जी प्राप्त झाली होती त्यानुसार सायखेडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चांदवड या गावाच्या शिवारात एके ठिकाणी अवैध मद्य निर्मिती म्हणजे डुप्लिकेट दारूची जी फॅक्टरी आहे ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती. त्या आधारावर आपण आपले जे क्राईम ब्रांच आहे त्याला त्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्याबरोबर आपण रेड तिथे केलेली आहे. त्यामध्ये एके ठिकाणी ऑटोमेटेड सेमी ऑटोमेटेड ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाईप म्हणू शकतो तशा प्रकारचं एक युनिट आपण या कारवाईमध्ये आपल्याला सापडलेलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या 3 ब्रँडचे मद्यनिर्मिती केली जात होती डुप्लिकेट दारूची. आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार 1500 बॉक्सेस जे आहेत भरलेले ते पोलिसांनी याच्यामध्ये सीज केलेले आहेत. टोटल मुद्देमाल जो आहे तो 1 कोटीच्या वरतीच्या आसपास आहे. याच्यामध्ये तिथले इक्विपमेंट्स आणि जो तयार मद्यसाठा होता तो आपण सीज केलेला आहे. त्याचबरोबर ते मद्यनिर्मितीसाठी जे स्पिरिट आणलं गेलं होतं ते देखील आपण पोलिसांनी सीज केले आहे. तिथे त्यांनी एक इंडस्ट्रीयल आरो प्लांट लावला होता कारण का पाणी जे आहे पाण्याचा एक स्पेसिफिक आरो आणि शुद्धता ठेवण्यासाठी त्यांनी एक इंडस्ट्रीयल आरो प्लांट तिथे लावला होता ज्याचा वापर या मद्यनिर्मितीमध्ये ते करत होते. सदर काम करण्यासाठी त्यांनी एक जुनं मंगल कार्यालय जे आता बंद होतं तिथे हा त्यांनी पूर्ण सेटअप केला होता. या लोकांनी पण चतुरपणे दिवसा लोकांच्या लक्षात येईल त्यामुळे ही कारवाई जी आहे मद्यनिर्मितीची ते रात्रीच्या वेळी करायचे. हे मशीन्स जे आहेत त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक बॉटलमध्ये डिस्पेन्सेशन मशीन्स असायच्या जे ठराविक ML जे आहेत ते बॉटलमध्ये डिस्पेन्स करायचे. त्याचबरोबर कॉकिंग आणि लेबलिंग मशीन्स जे आहेत ह्या आपण तिथे जप्त केलेल्या आहेत. वेगवेगळ्या ब्रँडचे लेबल्स जे आहेत ते ह्या दाढीमध्ये आपल्याला मिळालेले आहेत. आणि याच्यामध्ये आता हे पोलीस अधिक तपास करत आहे जे त्यांचे कॉल डिटेल्स आहेत त्यावरून आपल्याला पुढची माहिती मिळेल. 12 आरोपी अजून सध्या आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत. यात दाते नामक एक व्यक्ती आहे जो हा तिथं लोकल लेवलला चालवायचा ही प्राथमिक माहिती आहे. तरी पण याच्यामागे जे मुख्य सूत्रधार असतील त्याच्या संदर्भाने पोलीस माहिती घेत आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी तब्रेज शेख, नाशिक.